आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा. डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील. काय सोडवणार तेही मराठीत. फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा. आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आत्ताचा आपला डाउट आहे. युनिफॉर्म कंडक्टिंग वायर ए बी सी हॅज अ मास ऑफ 10 ग्रॅम. अ करंट ऑफ 2 एम्पियर फ्लोज थ्रू इट. द वायर इज केप्ट इन अ युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड बी इज इक्वल टू 2t. द ऍक्सेलरेशन ऑफ द वायर विल बी, आपल्याला डायग्राम दिलाय आणि आपल्याला हे चार ऑप्शन दिले आहेत, 0, 12, 1.2 × 10⁻³, 0.6 × 10⁻³. तर पहिल्यांदा आपण गिवन लिहून घेऊया. गिवन मध्ये मास एम जो आहे तो 10 ग्राम्स आहे, करंट जो आहे तो 2 एम्पियर आहे, मॅग्नेटिक फील्ड बी चं जे आहे ते 2t आहे. तर जे फोर्स ऑन ए सी असणार आहे ते आपण काढूया. सो फोर्स ऑन ए सी, कारण फोर्स काढल्यानंतर आपण मग एफ इजिकल टू एम एफ फॉर्म्युला युज करायचा आणि मग ऍक्सेलरेशन फाइंड करायचं. त्यासाठी आधी आपण एफ फाइंड करूया. तर एफ इज इक्वल टू बी आय एल साइन थीटा, आपला स्टँडर्ड फॉर्म्युला हा. बी इज इक्वल टू 2, आय इज इक्वल टू 2, लेंथ जी आहे ती 3 सेंटीमीटर्स आहे, त्याला मीटर मध्ये करायचं आहे, त्यामुळे 3 × 10⁻². आणि साइन जो असणार आहे तो परपेंडिक्युलर असणार आहे, त्यामुळे साइन 90. त्यामुळे इथं साइन 90 is 1, 3 × 6, 6 × 12. सो 12 × 10⁻², न्यूटन हा आपला फोर्स असणार आहे. ना ऍक्सेलरेशन काढायचं आहे, त्यामुळे एफ इज इक्वल टू एम ए आपला स्टँडर्ड फॉर्म्युला. देन ए इज इक्वल टू एफ अपॉन एम. एफ ची व्हॅल्यू आहे 12 × 10⁻², डिवायडेड बाय मास आपल्याला दिलाय 10 ग्राम्स आहे, ग्राम्स आपल्याला किलोग्राम्स मध्ये करायचंय, त्यामुळे 10 × 10⁻³. त्यामुळे इथं हे फायनल आन्सर येत आहे आपलं 12 m/s². सो ऍक्सेलरेशन जे असणार आहे आपलं 12 m/s² जे असणार आहे आपलं फायनल आन्सर असणार आहे. ऑप्शन मध्ये गेलो तर जे बी ऑप्शन आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन असणार आहे.